महिनाभराच्या विलंबाने जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन झालं असलं तरी मागील काही दिवसात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा वाढत आहे. निळोणा धरण भरल्यानंतर आता बेंबळा प्रकल्पात देखील पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी सकाळी 10 वाजता या प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान यवतमाळसह नेर तालुक्याला पावसाने चांगलंच झोडपलं असून नेरमध्ये अतिवृष्टी झाली असून तेथे 100 मिमी पाऊस कोसळला. जून महिन्यात पावसाने निराशा केली त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तवला होता. मात्र जुलैमध्ये पावसाने जोर धरल्यानं बळीराजा पेरणीला लागला. जिल्ह्यातील साधारणतः 75% क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या आहे. मंगळवारी यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. अनेक भागांमध्ये रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. बुधवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 22 मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक 100 मिमी पाऊस नेर तालुक्यात झाला असून त्यापाठोपाठ 63.5 मिमी पावसाची नोंद यवतमाळ तालुक्यात झाली. बाबुळगाव कळंब दारवासह मारेगाव तालुक्यात देखील दमदार पाऊस झाला. हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिला आहे. बुधवार प्रमाणेच गुरुवारी आणि शुक्रवारी देखील जिल्ह्यामध्ये पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या पावसाने बेंबळा प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळं खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजता या प्रकल्पाचे 2 वक्र दरवाजे उघडून 25 सेमी इतका पाण्याचा विसर्ग नदी पात्रामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळं बाबुळगाव राळेगाव मारेगाव वणीसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.